परंतु अजूनही आता तरुणाईला असं वाटतं की ज्या आपल्या वाडवडिलांनी गाड्या वापरल्या त्या आपण पुन्हा एकदा रिस्टोर करून वापराव्या. वय वर्ष 35 ते 50 या वयोगटातली जी लोक आहेत त्यांच्या वाडवडिलांनी किंवा त्यांच्या आजोबांनी वापरलेली गाडी परत तशीच शोरूम करावी असं त्या लोकांच्या मनात असतं. मग तशा मी गाड्या करायला सुरुवात केली. माझं नाव प्रदीप गोपाळ देवधर. मी या इंडस्ट्रीमध्ये गेली 50 वर्ष आहे आणि जसं जसं गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन्स होत गेली त्याप्रमाणे लेटेस्ट मॉडिफाईड व्हेकल्स मार्केटमध्ये यायला लागली आणि ॲट द सेम टाईम जे काही ॲडव्हान्टेजेस जुन्या गाड्यांमध्ये होते ते हळूहळू कमी व्हायला लागले. कारण सेगमेंटेशन झालं मार्केटचं. जे लोक फिजिकली फिट नव्हते किंवा तेवढे ताकदवान नव्हते ते या गाड्या वापरू शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी लाईट गाड्यांकडे ते वळले आणि छोट्या छोट्या गाड्या ते घ्यायला लागले. परंतु अजूनही आता तरुणाईला असं वाटतं की ज्या आपल्या वाडवडिलांनी गाड्या वापरल्या त्या आपण पुन्हा एकदा रिस्टोर करून वापराव्या आणि त्याच्यात काय आनंद आहे तो आपण उपभोगावा. याकरता रिस्टोरेशनचं क्रेज सध्या वाढलेलं आहे आणि काम करणारे लोक जुन्या गाड्यांशी तसे कमी झालेले आहेत. आता एव्हरीबडी इज आफ्टर न्यू व्हेकल्स. कारण तिथे कसं असतं, पटकन झट मागणी पट भ्याय तसं पटकन काम होतं. याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला तुमचं नॉलेज, अवेलेबिलिटी ऑफ स्पेअर पार्ट्स या सगळ्या गोष्टी करून परफॉर्मन्सपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असतं. आणि जर तुम्हाला तोच परफॉर्मन्स त्या गाडीमधनं मिळत नसेल तर मग ते रिस्टोअर करून काही उपयोग नसतो. म्हणून रिस्टोअर करत असताना बऱ्याच गोष्टी विचारात घ्यायला लागतात की कंडिशन कशी आहे, मेटॅलिक त्याचं परफॉर्मन्स कसं आहे, मेटल्सची क्वालिटी कशी आहे आणि रिस्टोअर करताना तिचं डॅमेज इंटरनल किती झालेलं आहे. म्हणजे वॉटर ज्या गोष्टी आपल्याला बदलायला लागणार त्या बदलायला लागणार आहेत. आपण तिथे कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. पण त्या प्रोक्युअर करण्याकरता जो वेळ लागतो त्याच्याकरता रिस्टोअर करण्याकरता बराच वेळ जातो आणि त्याला लागतो पेशन्स. माझं नाव मंदार पानसे. मी 90 ला ऑटोमोबाईल इंजिनियर झाल्यानंतर या फील्डमध्ये आलो. पण गॅरेज चालू झाल्यापासून मी बुलेटच जास्त रिस्टॉरेशन केलं देवधर काकांच्या बरोबरीने. त्यात 66 ची आहे, 72 ची आहे, 75 ची बुलेट आहे जी ओरिजिनल टाईप रिस्टॉरेशन केलेली आहे. जशी कंपनीतून शोरूम मधून यायची त्याच पद्धतीत केलेली आहे. शक्यतो आम्ही मॉडिफिकेशनला भर देत नाही कारण मग त्याचा जो काय ओरिजिनॅलिटी आहे ती निघून जाते. आणि आता तरुणांमध्ये क्रेज म्हणण्यापेक्षा वय वर्ष 35 ते 50 या वयोगटातली जी लोक आहेत त्यांच्या वाडवडिलांनी किंवा त्यांच्या आजोबांनी वापरलेली गाडी परत तशीच शोरूम करावी असं त्या लोकांच्या मनात असतं. मग तशा मी गाड्या करायला सुरुवात केली. मी आतापर्यंत बुलेट केल्या, SD केली आणि इंड सुझुकी केल्या. कारण इंड सुझुकी 85 नंतर आली त्यामुळे माझ्या समोरच आलेली गाडी मग त्या रिस्टॉरेशन केल्या. हा की माझ्या आजोबांनी वापरली आहे, माझ्या पणजोबांनी वापरली आहे, मला आहे अशीच रिस्टोअर करायची आहे पण मला ती ठेवायची आहे. मी कित्येक लोकांना विचारतो की तुमच्याकडे 67 ची वेस्पा आहे मग ती मला विका, मी घ्यायला तयार आहे. पण ते म्हणतात नाही, आमच्या आजोबांची आहे तर आम्हाला ती आठवण म्हणून ठेवायची, तुम्ही आम्हाला तयार करून द्या. मग अशा गाड्या मी तयार करून देतो. जेव्हा जुन्या गाड्या रस्त्यांवरती चालवायच्या असतात तेव्हा RTO ची परमिशन फार महत्वाची ठरते. तर हा सगळा खर्च त्याचं गणित कसं असतं? हा आता सपोज आपण एक यामाचं किंवा इंड सुझुकीचं उदाहरण घेऊ की बाबा 85 ची गाडी आहे, 85 नंतर 15 वर्ष कधी झाली त्या गाडीला, त्याच्यानंतर सपोज आता ती गाडी जर आपण असं म्हटलं की 27 वर्ष जुनी आहे तर त्यातनं 15 वर्ष गेले म्हणजे उरलेले जे वर्ष असतात त्याचे 3,500 रुपये 5 वर्षाचा एन्व्हायरमेंट टॅक्स, त्याच्यानंतर पर मंथ त्याला 300 रुपये साधारण दंड असतो. असे दंड मिळून साधारण म्हणजे यामा किंवा इंड सुझुकी किंवा या कुठल्याही गाड्या घ्यायच्या झाल्या तर सपोज आपण एक 40,000 एक गाडी घेतली त्याच्यावर 1,00,000 रुपये खर्च केला तर RTOचा खर्च साधारण 50 ते 60,000 रुपये RTOचा खर्च येतो. मग त्याच्यामध्ये त्यातला दंड आला, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट टॅक्स आला आणि पासिंग आलं. असं करून लोक करणारे आहेत आणि लोक करतात. माझं नाव मिलिंद आंग्रे. मी गेल्या 20-22 वर्षापासून या लाईनमध्ये आहे, गाड्यांचं काम करतोय जुन्या गाड्यांची. तर गेले थोडंसं मागच्या काळात थोडंसं या गाड्यांची क्रेज होतीच पण मध्यंतरी थोडीशी कमी झाली. पण नंतर तरुणाईमध्ये आता असं आलं की त्या गाड्यांकडे पाहिल्यावर त्यांना आकर्षण वाटतंय आणि त्यामुळं ती क्रेज वाढत गेली. परत
त्यानंतर जुन्या गाड्या परत रिस्टोरिंग करणे, पेंटिंग करणे, जुन्या फार खराब झालेल्या गाड्या म्हणजे वर्षानुवर्ष एका जागेवर राहिलेल्या गाड्या परत पेंटिंग वगैरे त्याचं काही वर्क असेल ते करून परत आयत्या त्याचे जेन्युइन ह्याच्यामध्ये ते परत आपण रिस्टोअर करतो. कठीण म्हणजे याचे कंपनी बरेचसे पार्ट बंद केलेत, आता मिळत नाहीत, त्यामुळे जुने पार्ट जे आहेत जे खराब झालेले जे असतील त्यालाच परत आपण थोडस फिनिशिंग करून रिपेअर करून परत ते नवीन सारखे कसे होतील याच्यावर जास्त भर देतो आणि तेच पार्ट गाडीमध्ये परत यूज करतो. याच्यामुळे गाडीची जी ओरिजिनॅलिटी आहे ती तशीच राहते आणि तिचा लुकही छान राहतो.